मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी पुढे येत आहे. सरकार आणखी 4 भत्ते वाढवण्याच्या तयारीत अशी बातमी पुढे येत आहे. कोणते 4 भत्ते सरकार वाढवणार आहे ते समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून टाका. चला तर पाहूया सविस्तर बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर सरकार कर्मचाऱ्यांना मोठी गिफ्ट देण्याचा विचार करीत आहे. सरकार एकाच वेळी आणखीन 4 भत्ते वाढ करण्याचा विचार करीत आहे. महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्यानंतर सरकार एकाच वेळी आणखीन 4 भत्ता वाढ करण्यात विचार करत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. पहा कोणत्या 4 भत्त्यात वाढ होणार आहे. पहा मित्रांनो, 7व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता, शहर भत्ता वाढवण्यात येणार आहे. यासोबतच भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीही वाढवणार आहे. HRA हाईक न्यूज. पहा मित्रांनो, मोदी सरकार लवकरच HRA वाढवू शकते. 2023-24 आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकार घरवाडे भत्ता वाढवू शकते. जर महागाई भत्ता 50% पोहोचला तर अशा परिस्थितीत सरकार HRAमध्ये सुधारणा करू शकते. सध्या कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता हा 42% आहे. PF आणि ग्रॅच्युइटीमध्ये 3% वाढ. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या PF आणि ग्रॅच्युइटीची गणना मूळ वेतन आणि DAच्या आधारावर केली जाते. त्यामुळे या परिस्थितीत DA वाढल्याने PF आणि ग्रॅच्युइटीही वाढणार आहे. ही वाढ 3% असू शकते असे म्हटले जात आहे. DA हाईक अपडेट्स. पहा मित्रांनो, 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दर 6 महिन्यांनी DA वाढ होते. 24 मार्च 2023 रोजी जानेवारी 2023 महागाई भत्ता 4% वाढवण्यात आला. केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता हा 42% झाला आहे. गेल्या वर्षी जुलै 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत CPIW डेटा वापरून ही वाढ मोजण्यात आली. तज्ज्ञांच्या अहवालानुसार ज्या दराने महागाई वाढली आहे त्यानुसार महागाई भत्ता आणखीन 4% वाढेल. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.